मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। पत्रकार प्रवीण मिरजकर कुपवाड। कुपवाड शहरातील चोरीचे सोने घेणाऱ्या सोनाराला अटक। संशयित बुरटा चोर सुरेश रामचंद्र शिंदे उर्फ अवकाश याने कुपवाड मिरज रस्त्या लगत असलेल्या थोरला गणपती चौक जवळ बापू हस्के यांच्या बंद घराचे कुलूप लोखंडी कटावणीने तोडून संशयित सुरेश शिंदे उर्फ अवकाश याने चोरी केली। चोरी करताना रंगेहात सापडला। झटापटीत अवकाशने बापू हक्केच्या पुतण्यास लोखंडी रॉडने डोक्यात घाव घातला। हाताला पोटाला पायाला चावा घेतला। हिसका मारून चोरटा अवकाश पसार झाला। सलग 4 दिवस पोलिसांना गुंगारा देणारा अवकाशला कुपवाड पोलिसांनी अटक केली। पोलिसांकडून संशयित चोरटा अवकाश व चोरीचे सोने घेणारा सोनार सुहास दीक्षित यांचा खरा चेहरा आपल्या लेखणीद्वारे कुपवाडकरांच्या नजरेस आणून दिला। या प्रकरणी संशयित चोरटा सुरेश शिंदे उर्फ अवकाश वयवर्षा 40 राहणार कुपवाड याने पोलिसांना 4 गुन्ह्याची कबुली दिली आहे। गुन्ह्यातील चोरीचे सोने शिंदे अवकाश याने कुपवाड शहरातील एका सोनाराला विकले। ते सोने विकत घेणाऱ्या सोनारावरही कुपवाड पोलिसात गुन्हा दाखल झालाय। सुहास शशिकांत दीक्षित वयवर्षा 48 राहणार माधवनगर रोड कुपवाड असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित सोनाराचे नाव आहे। त्यास आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी संशयित सुरेश शिंदे उर्फ अवकाशने कुपवाड मिरज रोड लगत असलेल्या घरामध्ये 4 नोव्हेंबरला घरफोडी केली। कपाटातील रक्कम चोरून नेत असताना पलीकडे राहत असणाऱ्या अजिंक्य बाळासाहेब हक्के राहणार कुपवाड यांच्या निदर्शनास आले। त्यांनी संशयित शिंदे यास पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला असता चोरट्याने लोखंडी रॉडने हक्के यांच्या डोक्यात घाव घातला। हाताला पायाला पोटाला चावा घेत घटनास्थळावरून पळ काढला। घटनेची फिर्याद हक्के यांनी कुपवाड पोलिसात दिली। पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून संशयित सुरेश शिंदे याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान संशयित शिंदे याची पोलिसांनी कसून चौकशी करून चौकशीमध्ये कुपवाड हद्दीत 4 ठिकाणी चोरीचा गुन्हा केल्याची कबुली संशयित सुरेश शिंदे अवकाश माने यांनी दिली आहे।